सामोर राहायला पाहिजे नव्हती मागे कुठे आहे मोहाली या ठिकाणी मोहाली या ठिकाणी या जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या जन आक्रोश मोर्चामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, बहुजन वंचित आघाडी आणि सर्व पक्षीय मोर्चाचे नेते मंडळी आणि या ठिकाणी हजारोच्या संख्येनं उपस्थित या जन आक्रोश मोर्चामध्ये जे शिवलालजीला न्याय मिळवून देण्यासाठी उपस्थित दोनही तालुक्यातील सर्व हजारो बंधू भगिनी देशाला स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष झाले आणि लढाई लढत आलो कधी विकासाची कधी कोणत्या कामाची. पण प्रथमदा आम्ही बघतोय या तुमसर विधानसभामध्ये की एका माणसावर अन्याय होतो आहे आणि या त्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी लोकांना यावं लागते आहे. आम्ही आंदोलन केलं आहे सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी हजारो लोकांशी संबंधित असलेल्या समस्यांसाठी आम्ही आंदोलन बघितलेलं आहे. पण या विधानसभामध्ये आम्ही प्रथमदा बघतोय की एका माणसावरती अन्याय झाला त्या त्यासाठी हजारो लोकांना रस्त्यावर या ठिकाणी यावं लागते. मोठा विचार करण्यासारखा विषय आहे. हा विषय राजकारणाचा नाही. या ठिकाणी कोणत्या पक्षाचे लोक बसले आहेत आंदोलनासाठी बरोबर जागा नव्हती म्हणून आबादीचा प्लॉट आणि त्या प्लॉटवर गरिबांना बांधलेला एखादा जमीनदार माणूस राहिला असता, एखादा श्रीमंत माणूस राहिला असता, घर पडला असता तर एवढा जन आक्रोश एवढ्या भावना दुखावल्या नसत्या. किमान जे प्रशासनाचे अधिकारी आहेत, सत्तेमध्ये असणारे पदाधिकारी आहेत, आश्चर्य त्या गोष्टीचा आहे. हा विषय राजकारणाचा नव्हता. शिवला हा कोणत्या पक्षाचा माणूस आहे हा अजूनही माहीत नाही. पण एक त्याला न्याय मिळवून देऊ शकले नाही. विषय समोर आला, अतिक्रमण हटवला म्हणून 3 तारखेला त्यांचा परिवार उपोषणावरती बसला होता. मला सुद्धा फोन आला, मोहाळी तालुक्यामध्ये अशा अशा प्रकारची घटना झाली आहे, तहसीलदार ऐकायला तयार नाही, अमुक माणसाचा घर पाडून टाकला आहे, भाऊ तुम्हाला पण याच आहे आणि म्हणून आम्ही त्या 3 तारखेला आलो. 3 तारखेच्या तिची फाईल बघितलं की ज्या माणसाचा तहसीलदारशी चर्चा करायला गेलो तहसीलदार म्हणते अतिक्रमण हटवलं, अतिक्रमण होता. तहसीलदार आणि नायब तहसीलदार हे कुठं पैसे देऊन नोकरीला लागले आहेत का याच्यावरती शंका होती आहे. तिथे तुम्ही जर समजा खरी डिग्री घेऊन तहसीलदार नायब तहसीलदार झाले असते तर किमान तो प्रकरण का याची पडताळणी करून त्या माणसाला न्याय दिला असता तर हा विषय एवढा मोठा झाला नसता. आणि 2011 पासून त्या माणसाचा गाव नमुना टॅक्स भरतो आहे म्हणून त्याला विद्युत कनेक्शन मिळालेलं आहे, त्याचा
मालूम झाली आणि त्या खरी गोष्ट ही आहे की 1.5 वर्षापूर्वी ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये भाजप विचारसरणीच्या सरपंचाला त्या माणसाने मत दिलं नाही म्हणून त्यांनी त्याला वांडी केलं, तू मत दिला नाही म्हणून तुझा घर पाळण्याची माहिती होणार नाही आणि तो घर पाळण्यासाठी सरपंचाची ताकद महत्वाची नाही। ओ तू जर तालुक्यामध्ये मोहरी तालुक्यामध्ये येणार आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरपंच आहेत। कितीतरी गावच्या सरपंचांनी तक्रारी याच तहसीलदारांकडे केलेला आहे की आमच्या गावामध्ये रस्त्यावर अमुकला अतिक्रमणात कुपाटीचा केला आहे, कुठं नालीचा केला आहे, घराचा केला आहे। पण या ज्या सुंदर लोक हिताच्या सरकारच्या काळातले हे अधिकारी यांनी कधी त्याच्यावर दखल घेतली नाही पण यांना शहाणपणा, यांना अकाल, यांची डिग्री, यांचा अधिकार फक्त जर कोणत्या माणसावर चालला असेल तर आमदाराच्या म्हणण्यानं, कारण की सिसोलीचा सरपंच भारतीय जनता पार्टीचा सरपंचाची एवढी ताकद नाही आणि हा मोर्चा तुम्हाला हे सांगतो त्या सरपंचाच्या विरोधातला नाही, या सरपंचाच्या माधव आणि या तहसीलदार आणि या तहसील कार्यालयाच्या प्रशासनाच्या माग जो तुमचा तालुक्याचा जो 30 चौपंची ताकद आहे त्या 30 चौपंचा तांत्रिक आहे सगळा घोळ होत आहे तुम्हाला मी सांगतो। अरे पहिला तालुका तुमसर विधानसभा आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्ग असतात, या ठिकाणी पोलीस विभागाचे अधिकारी आहेत। तुमसर विधानसभेच्या बाहेर कुठेतरी 353 लागल्याची घटना आहे दुसऱ्या विधानसभेमध्ये 353 लागत नाही फक्त तुमसर आणि मोहरीमध्ये 353 का लागतो आहे कारण की याच्या पूर्वीचा हा जो 34 54 आहे त्याला सवय लागली आहे 353 नावल्याची म्हणून हा 34 54 जोपर्यंत आपण हटवणार नाही तोपर्यंत तुमसर मोहरीचा 353 बंद होणार नाही। अरे काय तो असेल तो 3 तारखेला आम्ही सुद्धा होतो मला आश्चर्य वाटते का 3 तारखेच्या घटनेमध्ये चर्चा करण्यासाठी मी सुद्धा राजभावच्या सोबत तहसील कार्यालयाला उपस्थित होतो पण मला आश्चर्य झालं माझं नाव कसा का सोडला कारण की आमच्या लोकांना थोडा संदेह निर्माण झाला होता म्हणे रमेश पार्टी कसा सुटला आता मला ते माहित नाही आता कुठं भीती वाटली का त्याला का वाटलं तर काही संबंध नाही काही संबंध नाही त्याच माणसामुळे मला पक्ष सोडावं लागलं। तुम्हाला मी सांगतो मी जे पक्ष सोडलो 25 वर्ष भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता होतो ते फक्त पक्ष सोडलं असेल तर या 30 54 मुळे 30 54 माहित आहे का माहीत करून घ्यायला जाणार असेल त्यांना आणि म्हणून तुम्हाला सांगतो की 3 तारखेला जेव्हा मी होत जेव्हा एसडीओ तहसीलदार सोबत चर्चा चालू होत्या राजभोग कार्यवाहे होते बांधते जे होते आणि दुसरी गोष्ट त्यांनी जे रिपोर्ट दिला आहे आणि पोलीस प्रशासनाने आमच्यावरती पूर्ण कॅमेरे लावले खोटं सरकारच्या आमदाराच्या दबावाखाली येऊन तुम्ही जर गुन्हे खोटे जर नोंद करत असाल तर आज दिवस त्यांचा आहे उद्या दिवस आमचा सुद्धा येणार आहे आणि म्हणून न्यायावरती भरला पाहिजे आहे। एसडीओ साहेबांना मी म्हटलं होतं एसडीओ साहेब तुमचे 2 दिवस 2 महिने फक्त बाकी राहिले आहेत आणि या 2 महिन्यात तरी तुम्ही किमान न्याय करून जा। प्रकरण असं असं आहे तहसीलदार मध्ये आहे मोहरीचे ठाणेदार त्याच्या बाजूला बसलेले आहेत त्याच्या बाजूला एसडीओ बसलेले आहेत व्यवस्थित चर्चा सुरू आहे प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होऊन राहिली एसडीओ साहेब पूर्ण चर्चा करून राहिले आणि त्या त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला 3 पत्र लिहून दिलं आम्हाला खुशी झाली जे त्या दिवशी आलेले लोक होते त्यांनाही समाधान झाला चला आम्ही आलो शिवलालला न्याय मिळाला पण पोलीस प्रशासनातल्या लोकांना आणि जे एसडीओ साहेब आहेत अरे किती तुम्ही राजकारणाच्या दबावाखाली हे उभे करणार आहात केव्हापर्यंत हा राजकारणाचा दबाव चालणार आहे। रात्रीच्या 3 तारखेच्या 10:30 वाजता कोणता इसम आला जरा सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करा त्या ठिकाणी कोणी बसून तहसीलदार साहेब आणि एसडीओ साहेब तुमच्यावर दबाव आणला कारण की त्यांनी तहसीलदार आणि एसडीओ साहेबांनी पत्र लिहून दिलं होतं ते
पत्र त्या शिवलालच्या फेवर मध्ये होत. नियमानुसार बरोबर होते, जे नियमानुसार होते ते बरोबर होते, पण त्यांना वाटला याच्यामध्ये आमची गोची होईल तो शिवलालचा परिवार बर्बाद झाला तरी चालेल, उद्ध्वस्त झाला तरी चालेल, पण राजकारणामध्ये आम्ही जे टेरी पकडलेला आहे, जो दासक तयार केलेला आहे, तो कुठेही कमी होऊ नये. आणि त्या तहसीलदारला शिवा जर कोणी मारला असेल तर जो सत्तेमध्ये आते आहेत त्यांनी मारला. आणि त्यांना शिवा मारून तू आताच्या आता ते खोटी रिपोर्ट मला मारण्याची धमकी दिला म्हणून रिपोर्ट दे. तुम्ही 2 वाजता दुसऱ्या दिवशी कशी रिपोर्ट दिला हो? तुम्हाला तुमच्यावर अन्याय झाला ना, तुम्हाला मारण्याची धमकी दिला ना, तुमचा कलर पकडला ना, मग तिथून सुचुलीवर आल्याच्या नंतर तुम्ही तहसील ऑफिसला येण्याच्या जागी सरळ तुम्ही दबावात घेऊन दिलं होतं तर तुमचा भवानीच्या पोलीस स्टेशनला जायला पाहिजे होता. दुसऱ्या दिवशी 2 वाजता मी रिपोर्ट सर्द करता. 2 वाजेपर्यंत तुमच्यावरती दबाव नव्हता दुसऱ्या दिवशी, आणि तुम्ही आता 2 वाजता कंप्लेंट करता दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार की माझ्यावर दबाव आला, माझ्या परिवार कमीत कमी आम्हाला फसवलं तरी चालेल तुम्ही, पण इमानदारी जे एसटीवर आहेत आणि जे तुमचे जे मोहाडीचे ठाणेदार आहेत त्या ठाणेदार साहेबांनी तुमच्या मोहाडीच्या साहेबांनी आमच्या आई वडिलांनी आम्हाला जन्माला घातलाय आणि एक चांगला आमच्याकडून अपेक्षित आहे. अरे बस येऊ राहिले की कसं नाना भाऊ आले आहेत समोरच येतील म्हणून तुम्ही उठू नका, डिस्टर्ब होते बसून जा. अरे सगळं तुमच्या आमच्या आई वडिलांनी आमच्याकडून चांगल्या भावा म्हणून येतील आहे, पण जर खरं प्रमाणे तुम्ही अधिकारी असाल तर तुम्ही खरं सांगा की खरंच त्या तहसीलदारांचा कालर पकडला का? कालर पकडल्याची खोटी रिपोर्ट दिला, परिवाराला मारण्याचा दिला, डिस्टर्ब करू नका. आणि कोणी काही त्यांना बोललं नाही, पण ते जे त्यांनी लिहून दिलं होतं ते सत्य करेल त्याच्यावरती आम्हाला बदलावणी करावा लागेल. आणि म्हणून माननीय तहसीलदारावरती दबाव आणून ते पत्र बदलवून धमकी दिल्याचा कंप्लेंट करण्याचा काम केला. मला आश्चर्य वाटतंय, एका बाजूला ठाणेदार तीन पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्या ठिकाणी होते, पूर्ण वेळ मोहाडीचे ठाणेदार तहसीलदाराच्या जवळ बसले होते आणि धमकी दिला, मारला, बांगड्या दिला. अरे या तहसील ऑफिसचा तहसीलदार हा बांगड्या घालण्यासारखा आहे का? बांगड्या कोण घालते? कोण घालते बांगड्या? ज्यांच्या दम आहे त्या आमच्या महिलांच्या हातामध्ये बांगड्या आहेत बांगड्या. अरे हा महिला पेटाई गेलेला तहसीलदार आहे जे माणसाच्याला बायाच्या पिकामध्ये जो राहते तो बांगड्या घालते. ज्यांच्या पेटाई गेलेला हा तहसीलदार 3 तास बसला. अरे तुम्ही नोकरी केला, डिग्री पास केला का? आश्चर्य होते इथल्या मोहाडीच्या तहसीलदार वरती एक शब्द बोलायला तयार नाही आणि खालता मान टाकला. अरे नोकरी करता स्वाभिमानानं करणारे बाबा, इतका गुलाम म्हणून नोकऱ्या जर करत असाल, इतका गुलाम म्हणून नोकऱ्या करत असाल तर हेच होता भारतीय जनता पार्टीची लोकांची सरकार. हे जो सरकार इकडे टीव्हीवर दिसते नरेंद्र मोदी हम घर देंगे घर देंगे, त्या नरेंद्र मोदीचे हे तुमसर विधानसभा क्षेत्राचे चौकीदार सत्तेचा उपयोग घेऊन घर पाडते. हा हो कोणता कोणता या तुमसर तालुक्यामध्ये न्याय चालू आहे? कोणता न्याय? बंदोबस्त हा इकडे बड्या तोडचा लक्ष घाला. एका गरीबावरती तुम्ही पटकन कलमा घालता, पटपट कलमा घालता. त्या दिवशी त्या तहसीलदारला अरे म्हटलं नाही तरी 353 307 किती 11 कलमा लावला. पोलीस वाले काय करून ठेवलात? हे जो भाजपची पारदर्शी सरकार, लूटमारू सरकार, रेतीचोर सरकार, राष्ट्र काँग्रेसचा विचारधारेचा एखादा सरपंच किंवा माणूस असेल तो धंदा करत असेल रेतीचा, त्याच्यावर 3 करोड 7 लाख रुपयाचा फाईन ठोकून त्याच्या 7-12 मध्ये नोट घेता. म्हणजे रोजची 300 ट्रक रेती चालली डांप लागले. ओ पुलिस वाले माझ्या भांडणांना, अरे कुठे कशाला तुम्ही आम्हाला एवढं हे करता? तुम्हाला 300 ट्रक रोजचे चालले हे दिसत नाही? 50,000 रुपये महिना एका ट्रकचे, 10,000 रुपये महिना एका ट्रॅक्टरचे, 25,000 रुपये जेसीबीचे,
300-400 ट्रक 300-400 ट्रक मोहाडी तालुक्यामध्ये बगर टिपी रायतीनं रेती चालली. कोणाच्या आशीर्वादानं? कोणाच्या आशीर्वादानं? पूर्ण खुले रूपानं ट्रक चाललंय. तुम्ही ट्रक जाऊ देता आमचा काही म्हणणं नाही, पण पोलीसवाल्या अधिकारी बांधवांनो थोडासा माझ्या बोलण्याकडे लक्ष घाला. तुम्ही ट्रक जाऊ देता जाऊ द्या. सरकारचा आमदार, सरकारचा मंत्री जर समजा चोरी करत असेल, सरकारची चोरी तुमच्या हातून करत असेल, आमचं काही म्हणणं नाही. कारण की सरकारचा पैसा कमी होणार, 1200 करोड रुपयाच्या रायतीचा नुकसान भंडारा जिल्ह्याच्या या सत्ताधारी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी केलं. पण तुम्ही जाऊ देता जाऊ द्या ना. मग आमच्या गरिबाची जर वराद गेली, कसे रोडवर उभे होता भाऊ या मोवाडीच्या नाक्यावर, आणि दुसऱ्या बाजूने आमच्या गरिबांच्या लग्नाच्या वराती थांबवता. उष्णावार कर्ज आजारी घेऊन तो 10-5 गाड्या लग्नाच्या वरातीसाठी करते ना, त्याच्या गाड्या थांबवताना त्याच्या रिश्तेदाराच्या समोर त्याची बेइज्जती करता. अरे आज इथं तुम्ही नोकरी करत असाल, पण दुसऱ्या बाजूला तुमच्याही रिश्तेदाराची अशीच वरात जाते, त्या ठिकाणी दुसरे पोलीसवाले असेच पकडते. मग ही व्यवस्था बरोबर आहे का? मग या आमदाराला रेतीचे ट्रक जाऊ द्याची परमिशन देते, मग गरिबांच्या लग्नाच्या वराती जाऊ द्या आता पोलीसवाल्यांना का सांगत नाही? का सांगत नाही? काय नाही? चला ना बया, एवढा इमानदार प्रशासन आहे तर त्या रोण्याच्या सरपंचावर 3 करोड 7 लाख रुपयाचा फाईन करता रे ती रक्तानी. चला, तुमच्या तालुक्यामध्ये किती डंब आहेत मी दाखवतो. जर आमचा प्रशासन एवढा कांदळा झालाय, अरे का करून येणार आहे तुम्ही? जेलमध्ये टाकाल, मारा, मारून टाका आम्हाला. इतके सरकारचं नौकर म्हणून तुम्ही काम करत असाल का? पण एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारधारेचा आहे म्हणून त्याला बर्बाद करण्यासाठी 1 करोड रुपयाचा फाईन ठोकत असाल, आणि दुसऱ्या बाजूला भाजपचे लोक सर्रासपणे रेती चोरण्याचा डंबचा काम करत असाल, त्यांना परवानगी देत असाल, तर हाही आता दिवस पण जास्त दिवस राहिला नाही या सरकारला बदलवण्याचा. फक्त 2 महिने बाकी आहेत, लक्षात ठेवा. का म्हणून शकता मला सांगा? आमदार एवढा असा आहे का आमच्या विधानसभा क्षेत्रात? व्हॉट्सअपवर आम्ही पाहतो कार्य सम्राट विद्वान किती किती नाव आहेत, बुद्धिमान. मग या बुद्धिमान आमदाराच्या विधानसभेत, या कार्य सम्राटाच्या विधानसभेमध्ये हे सर्रास व्यक्ती कशी चोरीला चालली? का आमच्या बाजूला आहेत लोक समजत नाही? अरे 1 करोड रुपये आणि तुम्ही का ते कमवून त्याला देता? पूर्ण नंबर 2, त्यांच्या समोर कोणी अधिकारी चुकून खाऊ शकत नाही, त्यांच्या समोर कोणीही करू शकत नाही. 2 महिन्याचं एक उदाहरण देतो. 2 महिन्याच्या सामाजिक वनीकरणाचा अधिकारी सरकारने दिलेल्या निर्देशाप्रमाणे काम करत होता, त्यांनी आमदाराला विचारलं नाही, आणि त्याने तो काम करत होता त्याला वाटला हा तर काही विचारूनच नाही राहिला, भाव घेऊन नाही राहिला. तिथं बोलवला भारतीय जनता पार्टीच्या 550 कार्यकर्त्याला बोलवला, त्याला झाप झूप केलं. तू म्हणे आमदार मी आहो का? तू आहे, तुम्हाला अजून विचारलाच नाही. इतका खालास तुम्ही पेपर मध्ये वाचले असाल. 3 दिवसाच्या नंतर माहित झाला की डीएफओला म्हणजे त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला 5 लाख रुपये घेताना त्याला अटकेत घेतला त्याच्या अधिकाऱ्याला. अरे जेव्हा तो चुपचाप करत होता तर त्याच्या अधिकाऱ्यानं लाच मागितलं नाही, आणि आमदार त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर 3 दिवसाच्या नंतर लाच मागण्याचा प्रकार हा कसा आला? कसा आला हा संशोधनाचा विषय आहे. म्हणून तुमच्या समोर खाऊ शकत नाही तर हे 50 रुपये महिन्या 50,000 ट्रक, 10,000 रुपये ट्रॅक्टर. अरे ट्रॅक्टर आमच्या गोरगरीबांच्या आमच्या ट्रॅक्टरवाल्यांना विरोध नाही. मोवाडीला जी रेती आता 1200-1300 का भाव येते आता 1500 रुपये ट्रॅक्टर. अरे यांनी 1,10,000 रुपये जर रायतीचा रेट केला नसता आणि ह्या अधिकाऱ्यांना पैसे कमवण्याचा सरकारच्या मागचा मनसुबा नसता तर हीच रेती 800-900 रुपयाला मोहाडीला आली असती. या लोकांनी लोकांनाही लुटलं आणि पूर्ण हा पोट भरण्याचा काम नेते आणि अधिकारी करत आहे. आणि कोण जास्त पूर्ण अधिकारी नाही,
या तुमसर पाटत या ठिकाणी तुम्हाला सांगते मोहाळीच्या तहसीलामध्ये एक कातकडे कातकडे कथा नावाचा नायब तहसीलदार आणून घर जवाई बसवून ठेवला नाही आणि दुसरा घर जवाई त्या तुमसरले गोल्ड नावाचा नायब तहसीलदार आणून बसवला आहे. त्या गोल्ड साहेबाच्या आहे का रे बाबा एक क्लिपिंग दाखव.